मुंबई पुणे महामार्गावरच्या सोमाटणे टोलवरच्या वसुलीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. या सुनावणीवेळी हायकोर्टानं याचिकाकर्त्यांनी 2 आठवड्यात 3 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय महामार्गावर 2 टोल प्लाझांमध्ये किमान 60 किलोमीटर अंतर असावं असा नियम आहे, पण सोमाटणे टोल प्लाझाबाबत या नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. दरम्यान या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 14 नोव्हेंबरला होणार आहे. टोलमधल्या अंतराच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणी 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे, मात्र त्याआधी 3 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे